प्रियांका चचणार, कारण तिने शार्दूलला तिच्या जाळ्यात ओढलंय. तिच्याशिवाय कोणीच नाही माझ्या वाईटावरती. अरे सर. यस सर. इन्स्पेक्टर सर, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच काही केलेलं नाही हो. या घरात एकतर तू राहशील किंवा मी. तुला कुठेही जायची गरज नाही. नाही, तुला दिवसाचे तारे दाखवले ना तर नाव नाही सांगणार मी. मी जाते, पण सगळ्या घराची जबाबदारी तुमच्यावर सोपवून जाते. शार्दूल माने आलेत. पाणी पाणी हवंय मला. माझा घरचा कोरडा पडला. मला थोडस पाणी देता का गोड भर? इन्स्पेक्टर प्लीज, मला पाणी हवं. हे बघा मॅडम, जोपर्यंत तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि अजून आम्ही तुमच्यावर हात उगारला नाही, पण ती वेळ येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला खरंच काही माहिती नाही हो. मला सोडा इथून. पण मग राजाराम पांढरेच्या मोबाईलवर आणि घटनास्थळी सापडलेल्या दुसऱ्या मोबाईलच्या रिसिव्हिंग कॉलमध्ये तुमचा नंबर कसा? कुठचा नंबर? हो तो चुकून आला असेल. मॅडम, तुमच्या मोबाईलवरून कुणाला तुम्ही फोन केला हे फक्त तुम्हीच सांगू शकता. मला खरंच माहीत नाहीये कुठचा मोबाईल, कुठचा नंबर. नक्की कोणीतरी मला फसवत असणार. मॅडम, चुकून अशा घटना घडत नाहीत. तो दुसरा मोबाईल फोन त्या व्यक्तीचा आहे ज्याने राजाराम पांढऱ्यावर गोळ्या झाडल्या असा आमचा खेळाच आहे. आणि हे जर खरं ठरलं तर त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता हे सिद्ध होईल. मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून मुकाट्याने आपला गुन्हा कबूल करा. मी खरंच सांगते, मी खरंच काही केलेलं नाहीये. कुठला नंबर, कुठला मोबाईल, मला काही माहिती नाहीये. हे नक्की कुणाचं तरी कारस्थान. मला फसवण्याचं कारस्थान. माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच काही केलेलं नाहीये. कॉन्स्टेबल मॅडम ना एकटं सोडा, त्यांना नीट विचार करू द्या. आणि जर आठवलं तर सांगतील का? चला. यस सर. इन्स्पेक्टर माझं ऐका, आम्ही खरंच काही केलेलं नाही. माझं ऐकत का नाही तुम्ही? मी खरंच काही केलेलं नाही. मी काय करू? मला कोण वाचवेल? प्रियांका लॉकअप मध्ये? हो, राजाराम काकांवर जो हल्ला झाला त्याचा संशय पोलिसांना प्रियांकावर आहे, म्हणून पोलिसांनी प्रियांकाला अटक केली. हर्ष आपल्याला प्रियांकाला सोडवायला हवा. मी तर काहीच करू शकत नाही, कारण माझ्या हात इतक्याशा ओळखी नाही आहेत. पण हर्ष, तू करू शकतोस. तुझ्या ओळखी असतील ना पोलिसांमध्ये? हर्ष प्लीज यार, काहीतरी कर ना. शी इज अवर फ्रेंड. हे बघ, ती यातनं सुटेल का नाही हे मी सांगू शकत नाही. हा, माझा एक मित्र आहे SP, त्याच्या कानावर मी हे सगळं प्रकरण घालतो. बघूया काय करता येईल ते. पण त्यानंतर आपल्याला एखादा क्रिमिनल लॉयर पण शोधावा लागेल, कारण कदाचित ही केस कोर्टात जाऊ शकते. ह्या कोर्ट कचेरींचा ना कंटा आला हर्ष मला. अरे आधीच एक कोर्टात केस आहे आणि त्यात आणखी एक. ही आयुष्यात काहीच चांगलं घडणार नाहीये का रे? रिलॅक्स शार्दूल, रिलॅक्स, डोंट वरी. आपण काहीतरी मार्ग काढूया. तू घाबरू नकोस, मी आहे ना. हर्ष थँक्स. तू नसतास तर मी काय केलं असतं रे? ते म्हणतात ना, खरा मित्र असतो ना तोच नेहमी मदतीला धावून येतो. अ
अरे इच्छा नसतानाही मदत करावी लागते तुला, कारण मला पैशांची गरज आहे आणि पैसे आहेत तुझ्याकडे. तुझ्याकडून ते पैसे मिळवण्याकरता त्या प्रियांकाला सोडवावंच लागणार. काय कुठे निघालात? कोर्टात. आता आपल्या केसचा निकाल लागला ना, मग कशाला? अरे आपली केस संपली असली तरी इतर केसेसचं काय? मॅडम तुमचा नवरा वकील आहे, विसरलात वाटत. आणि शिवाय नेहाच्या केसचं काय होतंय का ते बघतो. सिव्हिल केसेस लढणारा एखादा चांगला वकील मिळतोय का ते बघतो. काय की आपल्या परीने आपण जमेल तेवढी मदत करायची ना. नाही तिथं करायलाच हवी हो. आज राजाराम काकांनी सपोर्ट केला म्हणून तर तुम्ही वकिली हा पेशा म्हणून स्वीकारलात ना, त्यामुळे मदत तर करायलाच हवी त्यांना. पण जमलं तर एकदा दादालाही फोन करा ना. कशाला? जरा प्रॉब्लेम मध्ये येतो. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? अहो तुम्ही पेपर नाही का वाचला? हा हा, ते इन्कम टॅक्स आणि लोनचं प्रकरण. हा मी म्हटलं आपल्याकडनं काही मदत झाली तर. संगीता आपण त्यांना काय मदत करणार? का मामला पैशांचा आहे आणि तेही करोडोंचा. संगीता आपण सामान्य माणसं, तुझा दादा खूप मोठा माणूस आहे, त्याची कामं पण मोठी आहेत. आपण त्यांना काय मदत करू शकतो? पण तू तू काळजी करू नकोस, तो स्वतः त्यातून काहीतरी मार्ग काढेल. डोंट वरी. चल मी निघतो. हो पण लवकर या जरा. नाही म्हणजे भीती वाटते. हा आता केसचा निकाल ऐकून तो भाऊ बिथरला असेल आणि रागाच्या भरात काही केलं म्हणजे. तो काहीही करणार नाही संगीता, तू आता काहीही करणार नाही. तुला सांगितलं ना मी, तू आपल्या घराच्या आसपास दिसला तरी पोलिसाला आत टाकतील. काळजी करू नकोस, तू काहीही करणार नाही. सांभाळ स्वतःला आणि शार्दूलला. चल मी निघतो आणि मी फोन करत राहीन. बाय. काय म्हणाले डॉक्टर, कधी डिस्चार्ज देतात? तसं काही नीट बोलले नाही पण बहुतेक लवकरच. अरे ये, मी बरी आहे बस. काय म्हणतेस नेहा, कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात. अरे फर्स्ट क्लास आहे मी. हे घ्या फळ आणले तुमच्या. कशाला एवढं सगळं? कशाला म्हणजे काय, तुम्हाला बरं वाटावं लवकर म्हणून. बर नेहा, पोलिसांचा तपास कुठपर्यंत चालू आहे? तपास सुरू आहे पोलिसांचा. एक दोनदा माझ्याकडे येऊन चौकशी करून गेलेत. तुझ्याकडे? तुझ्याकडे कसली चौकशी करत होते? हेच की माझा कुणावर काही संशय आहे का? तू काय सांगितलंस? मी काय सांगणार, खरं तर पोलिसांनाच एका व्यक्तीवर संशय आहे. कुणावरती? दुसरं कोण असणार? प्रियांका. प्रियांका? शिवाय पोलिसांनी मलाही विचारलं की तुमचा तिच्यावर काही संशय आहे का म्हणून. तू काय म्हणालीस? मी हो सांगितलं. काका मला तरी असं वाटतं की ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. करेक्ट, माझ्या डोक्यात तोच विचार चालू आहे. ती बाई पैशासाठी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. तिनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. पण कितीही झालं तरी सध्या हा संशयच आहे ना काका. नाही, आता माझी पक्की खात्री पटली की तिनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. इस्टेटीसाठी, दादांच्या इस्टेटीसाठी. त्याच इस्टेटीसाठी तिने शार्दूलला आपल्या जाळ्यात अडकवलं.
त्याच इस्टेटीसाठी तिने त्याला आपल्या विरुद्ध भडकवलं, आपल्यावरती केस करायला लावली. आणि तिला पक्की खात्री आहे की तिच्या मार्गामध्ये जर का कोणी अडथळा निर्माण करू शकत असेल तर तो फक्त मीच आहे. आणि म्हणून तिने हा सगळा प्लॅन केलाय आणि कोणाला तरी सुपारी दिली. तिनेच हे सगळं केलेलं आहे. आणि हे जर का खरं असेल ना तर मी तिची अशी अवस्था करेन ना की असलं काही करायचा विचारही तिच्या डोक्यात पुन्हा कधी येणार नाही. प्रियांकाला पोलिसांनी पकडलंय, तिला तिथून सोडवावं लागेल. पण आता तिला कसं सोडवायचं, काय करता येईल, कोणाला सांगावं काहीच कळत नाहीये. घरी पण कोणाला सांगू शकत नाही. कोण मदत करू शकेल मला, कोण मदत करू शकेल? यस, प्रधान वकील, तेच मला मदत करू शकतील. हॅलो प्रधान वकील का, मी शार्दूल बोलतोय, शार्दूल माने. हां, नाही मी माझ्या केसच्या संदर्भात फोन नव्हता केला, एक दुसरी केस आहे. दुसरी म्हणजे एक क्रिमिनल केस आहे, मला त्यासाठी क्रिमिनल लॉयर हवा होता. तुम्ही काही मदत करू शकाल प्लीज? हे बघा, पैशाची काळजी करू नका, मी बघेन काय ते. पण मला प्लीज एक लॉयर करून देऊ शकाल? हां हां ओके, मी तुमच्या फोनची वाट पाहतो. हां थँक्यू. पैसे, त्या वकिलाचे पैसे कुठून आणायचे? आता ते सगळे पैसे तर त्या नेहाजवळ आहेत. आणि प्रियांकाला सोडवण्यासाठी नेहा नक्कीच पैसे देणार नाही. काय करूया? हां, हर्षवर्धनला फोन करतो, तो काहीतरी मदत करू शकेल. शिट, याचा फोन तर स्विच ऑफ आहे. काय करू? हा, 7 दिवसाची मुदत दिली ना कोर्टाने. तू काही काळजी करू नकोस, मी 2 दिवसात ठणठणीत बरा होतो, मग बघू काय करायचं ते. काय करताय, आरामाची गरज आहे तुम्हाला. काय बोलतेस, काय झालंय मला? नाही काका, काकू म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. सध्या तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. तुमच्या तब्येतीला काही व्हायला नको. काही होत नाही का मला? जर का काही व्हायचं असत ना तर आधीच झालं असत. एवढी गोळी खाऊन सुद्धा जिवंत आहे ना मी. मला नशिबाची साथ आहे आणि त्या नशिबाच्या जोरावरतीच मी आज जिवंत आहे. तेव्हा तू लक्षात ठेव, काही काळजी करणार. वकील साहेब, वकील साहेब. शंकर, काय रे, काय झालं? शंकर काका, तुम्ही इथे? ताई साहेब, तुम्ही इथे? मला वाटलं की काय झालं. नाही, सांग मला. वकील साहेब, मी सांगतो तुम्हाला. शंकर काका, काही सांगू नका आता. नाही ताई साहेब, मला सगळं वकील साहेबांना सांगितलंच पाहिजे. वकील साहेब, शार्दूल साहेबांनी ताई साहेबांना घर सोडून जायला सांगितलं. काय? आणि ताई साहेब घर सोडून निघून पण गेल्या आणि बरोबर शिवाजीला पण घेऊन गेल्या. नेहा, मला बोलली नाहीस तू? काय उपयोग होता सांगून? कधी ना कधी तर होणारच होतं ना हे सगळं. अगं असं कसं होईल, त्या घरावरती तुझा सुद्धा हक्क आहे. तू असं कसं काढेल तुला? मी आत्ता जातो त्याच्याशी बोल. तुम्ही तुम्ही शांत व्हा. दे. नाही नाही, पण तू तुला घराच्या बाहेर काढूच कसं शकतो? वकील साहेब, हे सगळं त्या प्रियांका बाईमुळे झालंय. ती बाई शार्दूल साहेबांना फसवून राहिली.
आणि त्या बाईमुळे शार्दूल साहेबांनी ताई साहेबांना घर सोडून जायला सांगितलं. आम्ही नाही राहणार तिथं. जिथं ताई साहेब नाहीत तिथं आम्ही राहणार नाही. शंकर काका, कशाला सांगितलं तुम्ही हे सगळं आत्ता त्यांना? नाही नाही, तरी सांगायलाच हवं तुम्हाला सगळं. मला कळणं आवश्यकच होतं ते. तो तुला घरातनं बाहेर काढूच कसं शकतो? एक लक्षात ठेव नेहा, जोपर्यंत हा राजाराम जिवंत आहे ना तोपर्यंत तुला त्या घरातून कुणीही बाहेर काढू शकणार नाही. काका तुम्ही शांत व्हा. एकदा का तुमची तब्येत बरी झाली ना की मग बघू काय करायचं ते. अगं पण नेहा, मग आता तू कुठे राहतेस आणि आष्टीला नाही गेलीस? नाही म्हणजे तुम्ही माझ्या राहण्याची काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. नाही नाही, हे बघ एक काम कर तू. तू शिवाजीला घे आणि आमच्या घरी ये. हिला घेऊन जा घरी. हो हो काका हो, पण मी काय म्हण. मी काय सांगतो तेवढं ऐकायचं, समजलं तुला? बरं मी ऐकते, तुम्ही म्हणाल ते मी सगळं ऐकते. प्लीज प्लीज तुम्ही आत्ता पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. तुमची तब्येत बरी झाली की बघू आपण काय करायचं, पण प्लीज आता तुम्ही शांत व्हा. मी बोललो माझ्या मित्राशी, त्याने सांगितलं की जास्तीत जास्त 60 लाख रुपयांपर्यंत आपण लोन देऊ शकतो, त्यावर नाही. काय होऊन बसले त्यांच्या घरी काही कळत नाही बाई. खर तर इतकी चांगली माणसं आहेत ती. पण बिझनेस म्हटलं ना वासंती की असले चढ उतार येतच असतात. माझ्यासारखं रेग्युलर पेमेंटचं पॅटर्न नाही आहे ना त्यांचं. बिझनेसमध्ये नफा तोटा हा होतच असतो. पण मी हर्षवर्धन भोसलेंचं नाव ऐकू नये. कितीतरी संकट आली त्यांच्यावर आजपर्यंत, पण प्रत्येक वेळेला संकटांवर मात करून त्यांनी कंपनीला कुठल्या कुठे नेऊन ठेवलंय. यावेळेला सुद्धा या संकटावर मात करून ते बाहेर निघतील निश्चित. तू काळजी करू नकोस. बरं तुम्ही आदित्य रावांना लोनचं सांगितलं का? नाही कळवलं नाही मी. खरं फोन करून कळवणारच होतो मी त्यांना. आता नाही, आपण असं करूया, आधी मानसीशी बोलूया. मानसीला सांगायची काय गरज आहे? नाही, मानसीला सांगणं खूप गरजेचं आहे. आपण परस्पर जर लोनची सोय केली आणि तिला जर काही सांगितलंच नाही ना तर ती चिडेल. मला माहिती आहे ना तिचा स्वभाव. आणि तसंही हे तिच्या घराशी संबंधित आहे, तेव्हा तिला आधी करणं, तिच्याशी बोलणं हे तिच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. ठीक, आधी मानसीला सांगू. 60 लाख रुपये. हॅलो. हॅलो आई, नेहा बोलते. हां बोल ग, कशी आहेस? नाही फार बरी नाही आहे. म्हणजे? आई आई मी घर सोडले. काय? हो. अगं घर सोडलं म्हणजे? शार्दूलने मला घर सोडून जायला सांगितलं. अगं असं कसं घर सोडलंस तू नेहा? हे बघ तू ते घर अजिबात सोडू नकोस. अगं ते घर तुझं आहे बेटा, आणि त्या एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे जाशील ग? नाही नाही तू घर अजिबात सोडू नकोस, वाटल्यास मी बोलते शार्दूल रावांची. नाही त्याची काही गरज नाही आई, ते घर त्याच आहे, त्याचाच हक्क आहे त्या घरावर. आणि तसंही आपल्या राहण्यानं राहण्यानं जर त्या घरातल्या लोकांना फरक पडत नसेल तर ते घर आपलं कसं असू शकतं ना? आई बाबा होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता सगळंच बदललंय. असो मी फक्त तुला हे कळवायला फोन केला होता. ठीक आहे, मग तू लगेच इकडे निघून ये. नाही मी राजाराम काकांकडे आहे सध्या, आणि ते पूर्ण बरे झाल्याशिवाय नाही येता येणार मला. अगं पण शिवाय कोर्टाच्या केसचा निकाल पण लागायचा ना. अगं पण नेहा बघा, मी आई मी तुला करते नंतर फोन.
शिवाजी रडतोय.